चल पक के खाली बस एक मग दे पक के नाक दाबू वाह क्या तेरे आता नमस्कार तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इथं तुम्हाला काय दिसतं आहे, तर टाकीची क्लिनिंग करायची होती आम्हाला. जे रनिंग वॉटर भरलं जातं टाकीमध्ये ते खूप असं खराब पाणी येतं कधी कधी, आणि जे खराब पाणी येतं ज्यांचे जे कॉक चालू असतात त्यांच्याच टाकी सुरुवातीला 5-1 मिनटं खराब पाणी येतं, नंतर तर चांगलं येतं. पण त्यामुळे टाकी खूप अशी खराब होते आणि माती वगैरे अशी दिसते. त्याला कापड बांधून घेऊन राहिलेत हे शर्टचं आणि आमची टाकी बघा टाकीची हालत. ब्लीचिंग पावडर आहे बघा, ब्लीच पावडर तोंडाला लावायची नाही, टाकी घासायची. अजून काय काय करू शकतो याने, बायगन नाचू शकतो नाही. नको खराब असते ते थोडेसे वासन घेऊ. बाजूला परो पाण्यामध्ये मिक्स करायला त्या दंड्याने त्याला मिक्स करायचं. तर यांनी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितलेला आणि व्हिडिओ बघून यांची हे प्रोसेस चालू होती. सामान आणलेलं, पुन्हा पाईपला ते एक कोल्ड्रिंकची बॉटल कापून सेलोटेपने बांधलेली, पुन्हा काय काय करत होते. तर व्हिडिओमध्ये बघून ती प्रोसेस चालू होती आणि आम्ही पण हेल्प करत होतो मध्ये मध्ये, आणि टाकीची हालत तुम्ही बघितलीच होती. तर असं ढवळून घेतलं पूर्ण आणि व्यवस्थित असं क्लीन करत होते. पण म्हणतात ना व्हिडिओमध्ये जसं दाखवतात तसं प्रत्यक्षात होतच असं नाही. तर क्रिश आमचा नाक दाबून का होईना बघत होता, त्याला बघायला खूप आवडतं, काम करायला अजिबात आवडत नाही. तर मज्जा वाटते मुलांना काहीतरी वेगळं करत होतो आणि हे असं पाईपने ओढत होते ते आतलं पाणी, म्हणजे एक प्रेशर देत होते. पण ते काही तसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण ते काही येत नव्हतं. नंतर त्यांनी मग त्यांचा सायन्सवाला दिमाग लावून त्यांनी ती प्रोसेस केली. सांगा ना मग सगळा पाईप त्याच्यात टाकला, पूर्ण पाईप भरून दिला आणि त्याला बाहेर काढला दाबून आणि तिला ह्या लेवलच्या खाली नेऊन ठेवलं. आता काय झालं त्याची लेवल जास्त आहे आणि तिथपर्यंत आहे आणि इकडची लेवल वरती आहे, त्या हिशोबाने ते फ्लो व्हायला लागलं, गिअर नाही पकडला तिथं तेर पकडले होते. तर अशा पद्धतीने त्यांनी फायनली टाकीतलं पाणी बाहेर काढलं आणि थोडं पूर्ण असं निघलं नाही त्या पाईपाने, पण भरपूर असं निघलं. आणि नंतर मग आमची खूप धावपळ उडाली, असं पूर्ण त्यांनी ते पाईप जोडला तोही लागला नाही. नंतर फायनली आपली जी नॉर्मल नळी होती ती जोडली आणि पाणी काढलं आणि थोडंसं राहिलेलं तर प्रगतीला उतरावंच लागलं, कारण प्रत्येक वेळेस तिलाच उतरावं लागतं. टाकीचं तोंड छोटं आहे तर आम्ही काय उतरू शकत नाही त्याच्यामध्ये, तर तिनं क्लीन केली. मग धावपळ का उडाली तर 6 वाजता पाणी जातं आणि नंतर 15 मिनटं राहिलेले आमच्याकडे आणि नंतर पुन्हा त्यातलं पाणी काही निघेना. मग प्रगतीला असं फायनली उतरावंच लागलं आणि थोडंसं ते स्पंज होतं आमच्याकडे, त्याने बकेटमध्ये ते अशी स्पंजने दाबायची आणि बकेटमध्ये अशी भरायची. मग तर आता फक्त काम काय वाढलं आहे की बंद चालू करायला यावं लागतं. आधी ॲटोमॅटिकवालं होतं पाणी यायचं बंद व्हायचं, तर अशी नळी लावून दिलेली कारण की स्वच्छ पाण्यासाठी थोडेसे कष्ट तर करावेच लागतील असे, पण पाण्याने खूप रोगराई पसरते तर थोडेसे कष्ट स्वतःला झाले तरी चालेल, पण स्वच्छ पाणी आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने टाकी क्लीन करून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत टाटा.